नमस्कार, माझे नाव शिवजय संतोष बोरगावकर आहे। मी इयत्ता 3 मध्ये शिकत आहे। माझे शाळेचे नाव समीर वर्ल्ड स्कूल आहे। मी आपल्या समोर सादर करत आहे एक नाट्य छटा, मी करू तरी काय। आई मला नक्कीच सांग की मी करू तरी काय। अगं, अभ्यास तर करत होतो, आपले हेडमास्टर बसले ना पुस्तकात डोकं खोचून। हेडमास्टरिंग बाय म्हणजे कोण? अग, आपली ताई म्हणते। कशी बनल्या? मोठ्याने वाचू नको, मला डिस्टर्ब होते। आता मला सांग, तुझ्या वाचण्याचं मला डिस्टर्ब होत नाही, माझ्याच वाचण्याचं कसं होतं तिला डिस्टर्ब? छिछी, मला ना हळू वाचायला। इतिहास काय मनातल्या मनात वाचायचं असतं। बाबा तर नेहमी त्यांच्याच गुंगीतच असतात। जरा पुढे नाचून कविता गायला लागलोस तर डोळे वटारून रणशिंग फुकल्यासारखे असतात। बंड्या गाडवा किती गोंधळ घालते, जरा स्वस्त पडून देत नाही। जर आता नाचलास तर तंबडे तरुण ताक देईल, अधून मधून तंबला अशी माझी तंबड मोडायची लहर येते। अग, मुद्दामून नाही नाचत त्यांच्या पुढे। आमच्या बाई म्हणतात कविता गाऊन लवकर पाठवते, आम्ही नाचून गाऊन व्यायाम होतो। आता मी बाईंचं ऐकायचं की बाबांचं? बर, बाहेर खेळायला जाऊस तर तू असतेच जेलस सारखी पार्टीवर। जरा मित्र मित्र भांडायला लागलेस तर कान पकडून आणतेस घरात। किती इन्सल्ट होती माझी सगळ्यांसमोर, पण त्याची पर्वा आहे कुणाला? शी, गोष्ट मनासारखी करता येत नाही। शांतपणे झोपाव म्हटलंस तर बंड्या काय कुंभकर्णासारखा भरत पडलाय असं म्हणते। गोष्टी सांगायला लागलोस तर बोलायला केवढा पोपट असा टोना मारते। नाचू नको, गाऊ नको, रडू नको, हसू नको, वाचू नको। अगं, मी करू तरी काय? टीव्ही बघायला बसलोस तर तुझी कटकट सुरूच असते। बंड्या कार्टून सोडून काय सुचत नाही का? अगं, आवडतात आता मला कार्टून, काय करायचं? तुम्ही कसं तुमच्या आवडीच्या मालिका बघतात? मालिका बघायच्या मध्ये तू तुझा आणि ताईंचं आहे गं, आणि माझा आणि बाबांचं वेगळंच पक्ष। बाबांना आवडतात बातम्या आणि आपल्याला कार्टून। हातोडी, पोकेमॉन, सेंचन, डोरेमॉन, छोटा भीम, आमची कार्टूनची दुनियाच निराळी। आई, मी तुला एक सांगतो की मी मोठं झालेले कार्टूनची फिल्म बनवणार आहे, आणि त्यात आपण सगळंच कार्टून असणार। हा हा हा, थँक्यू।